कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, या गजरामध्ये कल्याणच्या सुभेदार वाडा शाळेने जन्माष्टमीच्या औचित्य साधून श्रीकृष्ण जन्माचे आयोजन केले. श्रीकृष्णाचे गोकुळ दृश्य स्वरूपात उभारण्यात आले होते. प्रथम श्रीकृष्णाला पाण्यात घालून श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात आला. वरुण राजाने मारलेल्या दडीमुळे दुष्काळाचे सावट पसरले आहे. या कारणामुळे सुकी दही अंडी बाळ गोपाळांनी फोडली आणि गोविंदाला साकडे घातले की पुढच्या वर्षी आमच्यावर कृपादृष्टी ठेवून मनसोक्त बरस आणि दुष्काळ नाहीसा कर, अशी अनोखी दही अंडी बालवाडीच्या मुलांनी साजरी केली. श्रीकृष्णाच्या वेशात कुमार धीरज बाळकुळे यांनीही दही अंडी फोडली. त्यावेळी राधा आणि गोपिकांच्या वेशात असलेल्या विद्यार्थिनींनी या पूर्ण सोहळ्यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने मुख्याध्यापिका सौ रसिका जांभूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.